टुडे डिस्कस स्टैंडर्ड 9 साइंस वन धडा चौथा चालू आहे आपला मेजरमेंट ऑफ मॅटर. आजचा लेक्चर क्रमांक 3 आहे. आज आपला मुद्दा बघायचा व्हॅलन्सी. व्हॅलन्सी म्हणजे काय? द कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट, द कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट टू कंबाईन, टू कंबाईन with other element is called valency. During chemical reaction, one element combines with another element, and this capacity to combine is called as valency. This valency is determined basically by electronic configuration and number of electrons in the outermost shell of valence shell. आपण आठवीलाच पाहिलेले की हे व्हॅलन्सी नावाचा मुद्दा की एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंट सोबत कोणत्या पद्धतीने कंबाईन होतो त्याला काय म्हणायचं? व्हॅलन्सी म्हणायचं. आणि व्हॅलन्सी समजावून सांगण्यासाठी तुम्हाला पान क्रमांक 54 वर एक चार्ट दिलेला, पटकन पूर्ण करू आपण तो. पान क्रमांक 54 पाकाळा एक चार्ट आहे, पहा. मी इकडे फळवळी पूर्ण करून दाखवतो तुम्हाला. तो एलिमेंट ऍटॉमिक नंबर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन वैलेंस इलेक्ट्रॉन्स आणि वैलेंसी. आपण हा चार्ट पूर्ण केला की तुम्हाला कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट टू कंबाईन विथ अनदर एलिमेंट कशी असते, वैलेंस इलेक्ट्रॉनशी कशी संबंधित असते, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनशी कशी संबंधित असते ते कळून जाईल. आपण आठवीला पाहिले तरी एक रिपीट आहे आलेले आपल्याला. पहा, हायड्रोजन पहिला एलिमेंट कोणता दिला? आपण चार्ट पूर्ण करू. ऍटॉमिक नंबर ए, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ए, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एक आणि व्हॅलन्सी सुद्धा एक, बरोबर. त्यानंतर हेलियम, हेलियमचा ऍटॉमिक नंबर 2, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन सुद्धा 2, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सुद्धा 2, पण मात्र व्हॅलन्सी 0. पहा कशामुळे, हे थोडस आठवीचं बरं का, थोडं जरा विसर असेल तर डस्टिंग करून घेऊ आपण, थोडस साफसूप करून घेऊ, बाकी काही नाही. कारण येतं काय होत असतं की मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ फर्स्ट सेल, की फर्स्ट सेल दोनच आहे म्हणून त्याची व्हॅलन्सी किती येते? 0 होते. तो इनर्ट गॅस आहे. त्यानंतर लिथियम, पहा लिथियम मेरी काय लागला सगळं पूर्ण करून देतो. ऍटॉमिक नंबर 3, पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 म्हणून व्हॅलन्सी सुद्धा 1. त्यानंतर आहे बेरिलियम, बेरिलियमचा ऍटॉमिक नंबर 4, पहिल्या शेल मध्ये 2, दुसऱ्या शेल मध्ये 2, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 म्हणून व्हॅलन्सी सुद्धा 2. हे आठवीच आहे, फक्त आपण रिपीट करतोय. त्यानंतर बोरॉन, ऍटॉमिक नंबर बोरॉनचा असतो 5 म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन 2.3 म्हणून व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 3 म्हणून व्हॅलन्सी सुद्धा 3. त्यानंतर येतो कार्बन, ऍटॉमिक नंबर 6, पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्याला 4 म्हणून व्हॅलन्सी सुद्धा 4. त्यानंतर येतो बघा, नीट लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला काय होईल ही डेफिनेशन समजावून येईल. कोणती? तर कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट टू कंबाईन विथ अनदर एलिमेंट इज कॉल्ड एज व्हॅलन्सी. याचा अर्थ काय असतो बघा, की हायड्रोजन जर दुसऱ्या कोण्या एलिमेंट सोबत कंबाईन झाला तर तो जास्तीत जास्त 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. हेलियम कंबाईनच होत नाही कारण त्याची फुलफिल आहे. समजा लिथियम कंबाईन झाला दुसऱ्या सोबत तर तो एकच इलेक्ट्रॉन शेअर देऊ शकतो. बेरिलियम 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतात, नीट लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. बोरॉन 3 इलेक्ट्रॉन देऊ शकतात, कार्बन 4 इलेक्ट्रॉन शेअर करू शकतात. बघा मी शब्द बदललाय,
मी देणं घेणं म्हटलं का नाही, काय करतो तो शेअर करू शकतो. आता नायट्रोजन नीट लक्ष द्या, ऍटोमिक नंबर 7 म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 पॉवर 5 आणि याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 5 म्हणून व्हॅलन्सी 3. 5 येत नसते, व्हॅलन्सी 3. आणि इथं मी परत शब्द फिरवतो कोणता, की ड्यूरिंग केमिकल रिएक्शन नायट्रोजन ऍक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स. बघा बोरॉनची सुद्धा व्हॅलन्सी 3च आहे, नायट्रोजनची सुद्धा व्हॅलन्सी 3च आहे, पण फरक काय आहे की यांच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवर एक बोरॉनचे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणून तो 3 देऊन टाकतो, मात्र नायट्रोजनचे 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणून तो 3 ऍक्सेप्ट करतो, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती आहे 3 आहे. ती त्याची कंबाइनिंग कॅपॅसिटी आहे. मुद्दा हा 4 तुम्हाला समजावून सांगतोय. त्यानंतर ऑक्सिजन किती आहे 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2.6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 म्हणून व्हॅलन्सी 2. त्यानंतर कोण आहे फ्लोरीन, ऍटोमिक नंबर 9 2.7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 म्हणून व्हॅलन्सी 1. नीट लक्ष द्या, 5 3 6 2 7 1, पण इथे इलेक्ट्रॉन व्हॅलन्सी 3 आहे, 2 आहे, 1 आहे. बघा हायड्रोजनची सुद्धा व्हॅलन्सी 1 आहे आणि फ्लोरीनची सुद्धा 1 आहे, पण महत्वाचा फरक काय आहे, हायड्रोजन इलेक्ट्रॉन देतो, फ्लोरीन इलेक्ट्रॉन घेतो. ही काय त्यांच्या कंबाइनिंग कॅपॅसिटीची डेफिनेशन आहे जी मी तिकडे डाव्या बाजूला लिहिली. त्यानंतर न्यू लक्ष द्या, 10 2.8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 1 म्हणून व्हॅलन्सी 0. इथं काय झालं, दुसरी शेल हेलियमची 2 होती, पहिली शेल भरली, इथं न्यूऑनची दुसरी शेल भरली, फुलफिल झाली, इट डजंट टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन, व्हॅलन्सी कशी आहे 0. आता सोडियम हे बघा 11, बघा 2.8.1 तिसरी शेल सुरू झाली 1 म्हणून व्हॅलन्सी सुद्धा 1. बघा त्याच्या खाली मॅग्नेशियम आहे, अल्युमिनियम आहे, सिलिकॉन आहे. तुम्ही करू शकता एक्झाम्पल्स ते पुढे, की अल्युमिनियमचा जे आहे 13 2.8.3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 3 म्हणून व्हॅलन्सी किती असेल 3. सिलिकॉन ऍटोमिक नंबर 14 2.8.4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 4 म्हणून व्हॅलन्सी सुद्धा 4. मॅग्नेशियम ऍटोमिक नंबर 12 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2.8.2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 2 म्हणून व्हॅलन्सी सुद्धा 2. फक्त इथं फरक काय तो लक्षात घ्या, की तुम्हाला एक एक्झाम्पल मी समजावून सांगितलं होतं 5व्या धड्यामध्ये, आकृती सुद्धा काढली होती आपण फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराईड, तेच इकडे दिलेले आहे, पण मी ते रिपीट करत नाही कारण त्या आकृतीसह 5व्या धड्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे की सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो म्हणून त्याची सुद्धा व्हॅलन्सी 1च आहे आणि क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतो म्हणून त्याची सुद्धा व्हॅलन्सी कशी आहे 1च आहे. म्हणजे हे व्हॅलन्सी काय आहे, इट इज कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ वन एलिमेंट विथ अनदर एलिमेंट, की एका एलिमेंटची दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाइनिंग कॅपॅसिटी. आणि म्हणून कंबाईन कधी कंबाईन होण्याला काय म्हणतात सायन्समध्ये, केमिकल रिएक्शन म्हणतात. आणि या केमिकल रिएक्शनचं मूळ काय आहे, तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे, त्यांची देवाणघेवाण किंवा शेअरिंग आहे, की मेटल्स देतात, नॉन मेटल्स घेतात आणि कार्बन वगैरे सारखे जे आहेत ते काय करतात, शेअर करतात. तर हे सगळ्याच्या सगळा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सचा काय, सगळी केमिस्ट्री म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सचा काय आहे, खेळ आहे. आणि तेच त्यालाच काय म्हणायचं, व्हॅलन्सी म्हणायचं. आता व्हॅलन्सी बद्दल अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की व्हॅलन्सी काय आहे, इट इज अ स्पेसिफिक नंबर आहे. हो, व्हॅलन्सी किती असू शकते, व्हॅलन्सी मे बी 0, व्हॅलन्सी मे बी 1, व्हॅलन्सी मे बी 2 3 और 4. संपूर्ण 4 शब्द व्हॅलन्सी असते, म्हणजे 0 1 2 3 4 एवढीच व्हॅलन्सी असते. आणि हे काय असतात, एक स्पेसिफिक नंबर्स असतात. एवढंच नाही, व्हॅलन्सी काय इंडिकेट करतं, तर नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म्ड बाय दॅट पर्टिक्युलर ॲटम. समजा मी म्हटलं की क्लोरीनची व्हॅलन्सी 1 आहे, तर क्लोरीन फक्त एकच केमिकल बॉन्ड तयार करू शकतो. मी म्हटलं सोडियमची व्हॅलन्सी 1 आहे, तर सोडियम फक्त एकच केमिकल बॉन्ड तयार करू शकतो. मी म्हटलं ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी 3 आहे, तर ॲल्युमिनियम 3च केमिकल बॉन्ड्स काय करतात, तयार करतात. मी म्हटलं कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, तर ते 4 केमिकल बॉन्ड काय करू शकतं, तयार करू शकतं. म्हणजे व्हॅलन्सी काय दाखवतं, नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म्ड बाय दॅट पर्टिक्युलर
तो ऐटम किती केमिकल बॉन्ड तयार करू शकतो, तर पटकन आपण व्हॅलन्सी सांगितलं की तितके तो काय करू शकतो, केमिकल बॉन्ड काय करू शकतो, तयार करू शकतो. आणि हे जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे असतात, बरोबर आहे ना, एक दिल्या जाणारे किंवा घेतल्या जाणारे किंवा शेअर होणारे इलेक्ट्रॉन्स कसा असतो, तो होल नंबर असतात. कोणी म्हणतं का दीड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला म्हणून, नाही, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दिल्या जाणारे, ऍक्सेप्ट होणारे किंवा शेअर होणारे कसे असतात, पूर्णांक असतो तो एक दोन. म्हणून व्हॅलन्स इज ऑलवेज होल नंबर. म्हणून व्हॅलन्सी सुद्धा कशी असते, पूर्णांकच असते, होल नंबरच असते. कारण व्हॅलन्सी कोण ठरवतं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ठरवतात. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या नेहमी पूर्णांकात असते, असं अर्धा इलेक्ट्रॉन दिला असं आपण म्हणत नाही कधी. म्हणून व्हॅलन्सी सुद्धा कशी असते, पूर्ण अंक असतो तो. तर हे काय आहे व्हॅलन्सी, ओके, ते त्याची व्याख्या आहे. आणि मुद्दा आहे चार्टनुसार मी तुम्हाला समजावून सांगितलंय की बाबा की कशा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्सवर व्हॅलन्सी ठरवल्या जाते, केमिकल बॉन्ड्स आणि तो होल नंबर आहे ते तुम्हाला सांगितलंय. आपला पुढचा मुद्दा आहे व्हेरिएबल व्हॅलन्सी. पुढचा मुद्दा कोणता आहे, व्हेरिएबल व्हॅलन्सी. आता व्हेरिएबल म्हणजे काय, तर बदलणारी व्हॅलन्सी. हो, की काही एलिमेंट्स अशा आहेत काय करतात, दोन दोन व्हॅलन्सी दाखवतात, ते व्हॅलन्सी त्यांची काय करतात, बदलतात. समोरचा एलिमेंट बघून स्वतःची व्हॅलन्सी काय करतात, ते बदलतात. जास्त नाही येत, तीन चारच आहे ते दाखवतात. नाही तर अदरवाईज व्हॅलन्सी फार स्पेसिफिक असते. पण काही सन्माननीय अपवाद सुद्धा आहे 119 एलिमेंट्स मध्ये, की काही एलिमेंट्स काय दाखवतात, की दोन वेगवेगळ्या व्हॅलन्सी दाखवतात. म्हणून आपल्याला एक छोटासा इथं मुद्दा घ्यायचा आहे, व्हेरिएबल व्हॅलन्सी. व्हेरिएबल व्हॅलन्सी की काय आहे व्हेरिएबल व्हॅलन्सी. तर अंडर डिफरंट कंडिशन की काय आहे, ऍटम्स ऑफ सम इलेमेंट काय करतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्यांचं जे संख्या आहे ती काय करतात, कमी जास्त करतात. आणि हे काय आहे, याला व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणतात. आणि आपल्याला एक्झाम्पल दिलेलं येतं चार्टच्या नुसार की कोणकोण व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवतं आपल्याला. एलिमेंट पहिला आहे कॉपर, कॉपर म्हणजे तांब, हा काय त्याचा सिम्बॉल, त्याचा सिम्बॉल आहे Cu. त्यानंतर ते व्हॅलन्सी बघा, व्हॅलन्सी किती दाखवून, त्याच्या दोन व्हॅलन्सी, वन अँड टू. हे बघा कॉपर मेटल आहे, पण केमिकल रिएक्शन मध्ये कधी कधी ते एक इलेक्ट्रॉन देतो आणि कधी कधी दोन इलेक्ट्रॉन, समोरचा जसं आहे तसं पाहून परिस्थिती कंडिशन. तर व्हॅलन्सी एक आणि दोन आहे, मग आयन कोणते तयार करतो बघा, कारण इलेक्ट्रॉन दिल्यामुळे कोणता आयन तयार होतो, तुम्हाला सांगितलं पाचव्या धड्यात, पॉझिटिव्ह आयन तयार होतो. मग आयन, मग काय कोणते आयन तयार करतो, एक इलेक्ट्रॉन दिले तर एक सिंगल प्लस येतं, आणि दोन इलेक्ट्रॉन दिले तर टू प्लस, आणि सिंगल प्लस असल तर त्याला क्यू प्लस आयन म्हणतात. नॉमेनक्लेचर म्हणून दिले, नॉमेनक्लेचर म्हणजे नामकरण, त्याचं नामकरण कसं केले, त्याला म्हणायचं नॉमेनक्लेचर, नॉमेनक्लेचर नाव ठेवायची रीत. तर एक असेल तर त्याला म्हणतात क्यू प्लस, त्याला म्हणतात क्यू प्लस, आणि दोन इलेक्ट्रॉन दिले तर त्या आयला म्हणतात क्यूप्रिक, क्यू प्लस आणि क्यूप्रिक. त्यानंतर मर्क्युरी हा एक मेटलच आहे, द्रव स्वरूपातला, लिक्विड स्टेट मधला, त्याचा सिम्बॉल आहे HCG, आणि त्याची सुद्धा व्हॅलन्सी काय करतात, ते वन अँड टू, म्हणजे कधी कधी एक इलेक्ट्रॉन देतं, कधी कधी दोन इलेक्ट्रॉन देतं. मग एक असंच लिहून HG प्लस आणि HG टू प्लस, एक इलेक्ट्रॉन जर का त्यांनी दिला तर त्याला म्हणायचं मर्क्युरस, आणि दोन दिले तर मर्क्युरिक. आणि अजून एक आपल्याला एक्झाम्पल दिले आहे व्हेरिएबल व्हॅलन्सीचं, आयर्न किंवा फेरस हा पण मेटलच आहे, त्याचा सिम्बॉल Fe, कधी कधी रिएक्शन येतो दोन इलेक्ट्रॉन देतो आणि कधी कधी तीन सुद्धा देतो. तेव्हा दोन दिलं तर आपण कसं लिहू, आयन तयार होणार टू प्लस, आणि तीन दिलं तर कसं लिहू थ्री प्लस, आणि दोन असेल तर म्हणतात फेरस, आणि तीन
असेल तर त्याला म्हणायचं फेरिक. म्हणजे आपल्याला इथं तीन एलिमेंटचं एक्झाम्पल दिले. विच शोज द व्हेरिएबल व्हॅलन्सी. काय दाखवतात ती व्हेरिएबल, काय दाखवतात तर व्हॅलन्सी दाखवतात. की नाही तर अदरवाइज हे तीन सोडून जे मॅक्झिमम बाकीचे आहेत ते काय दाखवतात, एक सिंगल व्हॅलन्सी दाखवतात. पण हे काही सर्वांनी अपवाद आहेत, याचा एक चार्टच्या स्वरूपात मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे दाखवलेलं आहे. इथं काय झालेलं आहे, व्हॅलन्सी आणि व्हेरिएबल व्हॅलन्सी. त्याच्यामधले एलिमेंट्स, त्यांची व्हॅलन्सी,
त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांचा फॉर्म्युला काय तयार करतो, तयार करता येतो. काय हरकत नाही. आज के लिए इतना काफी.